हॅलो, काउंटर वर कोणी आहे का? पिझ्झा आहे तू का? हा, काय 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 बुकिंग आहे? बुकिंग बरे, नाव किती तुझे? हॅलो, हा वजी नाही मती किदे मती देसाई मती दसाई मती ए मोबाईल खाय हा तुझो फोन खाय हा तुझो जनरली रिसेप्शन वर आयडी विचारतात मोबाईल नाही औ तुझ्या मायने सांगितलंय विचारायला का मी पण तिला विचारलं का ती म्हणाली तुझ्यावर नजर ठेवायचे ना झाल्यावर माका फोन कर हॅलो तुझे चेडू पावले गो हा पुढची अपडेट देता हा तुका आता तरी कळेल मला माझी रूम कोणती डबल बेडचे रिफंडिंग ना मिळपाचे मी आहे ना एकटी लोळेन सिच्युएशन टाईट आहे आणि इथे मी पण टाईट आहे ओके कितले दिस रावतले मी दरवेळी राहते तेवढीच आणि इथे सिच्युएशन पण टाईट नाऊ लेट मी कॉन्सन्ट्रेट आवाज माझ्या रूमचे किल्ले म्हणजे तिच्याबरोबर रूम शेअर करायची का अरे तिचं बुकिंग आधी आलंय तुझा आफ्टरवर्ड्स पण मी त्या रूम शिवाय दुसरीकडे राहत नाही लग्न इट्स नॉट माय प्रॉब्लेम ओके फ्रीडा रोमी डार्लिंग थांबणार की निघणार बेडचा आवाज येतोय त्याला सांग आवाज नको करू एसीचाही आवाज येतोय काँग्रेस एसी चालू झाला आणि फ्लॅश लाईट पाणी नसेल हो नाऊ लुक आय एम नॉट अ प्लंबर आय एम द ओनर फ्रीडा फाल्या प्लंबर बॉय तर पण ते होणार कधीपर्यंत राव गो हॅलो फ्रीदा स्पीकिंग रूम्स अवेलेबल राहणार की निघणार मला थोडा वेळ लागेल फोन कट होईपर्यंत वेळ आहे हॅलो हा यो तू यो सांग गो रावपाचे मला आवडेल काय आवडेल रूम शेअर करायला आवडेल खायची रूम खायची रूम रूम्स अवेलेबल ना तर मग अवेलेबल असा असे का सांगले हाव नशेत किदे पण उलयता गो इतक्या रात्री एकट्या मुलीने कुठे जायचं गुड क्वेश्चन रूम हा का ना ना ठीक आहे मी जाते माझे किती बरे वाईट झाल्या नाव काय बोललं फ्रेडा फ्रिड्डा आणि गोईचे नाव पिड्यार जातले मी कन्फर्म राहते आणि मी कन्फर्म जाते खर तर तिला मिळायला हवी होती पिशे काय गो तू हा तुझ्या नावावर दोन बेड एक दे ती का मॅगी आमची झालेली पहिली भेटी अशी होती
कुठल्याही मुलीमध्ये मुलीच्या ह्या रूपाबद्दल जेवढी क्युरिओसिटी असते त्याहून किंचित जास्त माझी होती. मी जणू स्वतःच्याच फ्युचरला पाहतीये की काय असा भास होऊ लागला. तू आमच्यासोबत राहू शकतेस, मी सांगते फ्रीडाला. रूम मध्ये ठेव. भिंती जवळचा बेड माझा. मी मती देसाई स्ट्रेट फ्रॉम गोवा. आज मी आली रीस मागूस या फोटोवर. गोवा म्हटलं की फ्रीडम आणि त्याचा आनंद इथे येणारे कपल्स पुरेपूर घेत असतात. हा पहा गोव्याचा निळा शार समुद्र आणि ही रडणारी रुमी. रडणारी रुमी. रुमी, आर यू ओके? तुला माहिती आहे मी इथे काय येते? आता तू सांगितल्याशिवाय कसं कळणार ना. एक मिनिट हात. जरा सरक काय करतेस? टँक फोर्ट वर असं लिहिणं चुकीचं आहे. तुझी टँक ही माझी आठवण आहे स्टुपिड. ओ प्लीज. गेले 3 वर्ष हे इथे असंच आहे याचा अर्थ कळतोय? तुला कळतोय? ए बघू बघू. तुम्ही पेंट चांगला वापरला. माझं प्रेम प्युअर आहे. तू कधी प्रेमात पडली आहेस का? एक्सक्यूज मी, कशाला हवंय प्रेम? हा आय मीन ते पजेसिव्ह होणं, वाट पाहणं. बाबू खाल्लेस का? शोना जेवलास का? हगलास का? मुतलास का? फालतू गजाली खातर टाइम ना माझ्याकडे. खड्ड्यात गेलं प्रेम. ए प्रेम फालतू नसत, त्यात एक वेगळीच नशा असते. बोलशे आणि तुझ्या आयुष्यात कोणी मुलगा आला ना की तुला काय की तुला काय प्रेम किती स्पेशल असत ते. डार्लिंग तोडण्यापेक्षा दिल तोडलेलं बरं. डर्ट. आणि काय मिळतं ह्यांना असं एकीस करून? हेवनली सुख. एकमेकांची थुंकी चाटून. अरे बापरे हे पकड. ओय काय चाललंय? हाय आई. काय ग, किती वेळ फोन उचलायला? अगं ते तयारी करत होते. कसली तयारी? ते तुझ्याबरोबर बोलण्याची तयारी. तुला दिवसभराचं सांगायचं जे आहे ना. आता मी रीस मागूस किल्ल्यावर आली. गोव्यात किल्ला आहे? हो, शिवाजी महाराजांनी बांधलेला शेवटचा किल्ला आहे हा. माझ्या तरी ऐकिवात असं काही किल्ला नाही बाबा. तुला विश्वास नाहीये का? हे बघ तिला विचार. हॅलो काका. आई हिस्ट्रीचा अभ्यास करते. बर बर, आमच्या मतीची काळजी घ्या. मी नको नको म्हणत होते आई हिला, हिनेच मला बळजबरीने आणलं इकडे. हो 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 हो. ते कोरड्या केसांची. बरं ये पण नंतर बोलूया, तशी बॅटरी लो आहे. ओके मती मती, मी नंतर फोन करणार आहे. हा परत. ओके ओके. हा बाय द वे आत्ता जे झालं ते काय होतं? तो आहे ना भूतकाळ होता, त्याचा विचार नाही करायचा. चल. थँक यू. वेलकम. बाबा मी ना गोव्याला येऊन चूक केली. काय झालं? असं दडपणात मी नाही एन्जॉय करू शकत. त्या झापडं लावलेल्या घोड्यांसारखी अवस्था झाली आहे माझी. म्हणजे कोणीतरी आपल्याला सतत कंट्रोल करते, ही फिलिंग किती डेंजर आहे तुम्हाला माहिती आहे का? मी मुलगी म्हणून जन्माला आली की माझी चूक आहे? अगं आई आहे ती तुझी. आणि मुलगी आहे मी. ती मला सतत तिच्या काळातलं असल्यासारखं का वागवतीये? अगं पण तुझ्याकडून पण चूक झालीच ना. मान्य आहे, मला मान्य, माझ्याकडून चूक झाली झाली, पण गुन्हा केल्यासारखं का वागवताय तुम्ही? अगं तुला समजून घे. मला तर असं वाटतं मी गोव्याला शिक्षा भोगायलाच आली. जाऊ दे, करते नंतर.